आज मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिबिर घाटकोपर या ठिकाणी होणार आहे। या शिबिराला पक्षाचे सर्वेसर्वा सन्माननीय शरदचंद्र पवार साहेब, त्याचप्रमाणे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय जयंत पाटील साहेब व इतर मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत। परंतु या शिबिराला राज्याचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय श्री अजितदादा पवार उपस्थित राहू शकत नाही, कारण पुण्याच्या एका मोठ्या वृत्तसंस्थेच्याकडे त्यांचा एक कार्यक्रम या आधीच ठरलेला आहे। अजितदादा नाराज आहेत आणि त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमाला येत नाही अशा पद्धतीच्या बातम्या काही वृत्तसंस्थांनी चालवल्या। ह्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत, निराधार आहेत आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत। अजितदादांच्या संदर्भामध्ये सातत्याने ज्या बातम्या पेरल्या जात आहेत त्या पूर्णपणे आधारहीन आहेत। अजितदादा यांचा पाठिंबा आजच्या मेळाव्याला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीमध्ये त्यांच्या मागे ठामपणे सातत्याने उभे राहण्याची भूमिका ही सन्माननीय विरोधी पक्ष नेते अजितदादा पवारांची आहे। त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी कुठल्याच अफवांवर विश्वास ठेवू नये। अजितदादांचा पूर्ण पाठिंबा आजच्या मेळाव्याला आहे। सुपूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे ते आजच्या कार्यक्रमाला येऊ शकत नाही, परंतु भविष्यात कधीतरी पुनश्च एकदा मुंबई विभागीय राष्ट्रवादीच्या मेळाव्याला ते येतील। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर।